वेलकम टू अश्विनीज रेसिपी। नमस्कार, आज आपण इंटरनेट वरती पॉप्युलर असणारी डालगोना कॉफी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी एक ग्लास दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा साखर टाकलेली आहे। साखर ऑप्शनल आहे, ते व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून देऊयात। आता एका बाउलमध्ये मी 2 चमचे कॉफी घेतलेली आहे। आपण ज्या चमच्याने कॉफी घेणार आहोत तो सेम चमचा आपल्याला साखर आणि पाणी घ्यायला वापरायचा आहे। तर 2 चमचे कॉफीसाठी इथे मी 3 चमचे साखर घेणार आहे आणि 3 चमचे गरम पाणी घेणार आहे। जर कॉफी तुम्हाला स्ट्रॉंग हवी असेल तर तुम्ही सर्व साहित्य सम प्रमाणात घ्या। मी इथे बिटर यूज करणार आहे। जर तुमच्याकडे बिटर नसेल तर तुम्ही अशा प्रकारचं विस्कर यूज करू शकता, पण त्याने तुम्हाला 15 ते 20 मिनटं कंटिन्युअसली ते फेटून घ्यायचं आहे। मी इथे बिटर यूज करत आहे। मीडियम स्पीडवरती आपण 4 ते 5 मिनटं मी याला व्हीप करून घेणार आहे। ज्याप्रमाणे आपण क्रीम व्हीप करतो त्याप्रमाणे आपल्याला हे व्हीप करायचं आहे। तुम्ही बघू शकता ह्याचा रंगही हळूहळू चेंज होत आहे आणि याचं टेक्स्चर आपल्याला पूर्णपणे व्हीप क्रीमसारखं आलेलं पाहिजे। जर हे व्यवस्थित व्हीप नाही झालं तर हे दुधावरती फ्लोट होणार नाही, त्यामुळे आपण हे व्यवस्थित व्हीप करून घेऊयात। तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित व्हीप झालेलं आहे। इथे मी 1 कप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही मी आईस क्यूब्स टाकलेले आहेत। यामध्ये आता मी आपण साईडला जे साखर टाकून दूध ठेवलेलं होतं ते घेतलेलं आहे 3/4 कप। याच्यामध्ये आता व्हीप केलेली आपण कॉफी टाकायची आहे। कॉफी इथे 2 चमचे टाकायची आहे, जास्त टाकायची नाही। तुम्ही बघू शकता कॉफी व्यवस्थित फ्लोट होत आहे। याच्यावर तुम्ही गार्निशिंगसाठी ग्रेटेड चॉकलेट टाकलेलं आहे, त्याऐवजी तुम्ही कॉफी पावडरही वापरू शकता। अशा प्रकारे आपली डालगोना कॉफी तयार आहे।